फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तेजू आली ही तर खरं म्हणजे सुवर्ण संधी म्हणायला पाहिजे, नाही तर माझ्यावर दादासाहेबांचा विश्वास बसत नाहीये. पण एक आजोबा नातीच्या बाबतीत नक्कीच लय हळवा असतोय, तिच्यासाठी तो काय बी करेल. मी जे काय वाईट वागलोय त्याचा मला पश्चाताप होतोय. लोक तुमच्याकडे बघून तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही जादू टोणा करून त्यांना फसवता. कोणी सांगितलं कोणी तुला इतकं सगळं? बस कुणाचं तरी ऐकून बोलत नाहीये मी. हे सगळं मला माझ्या डॅडनी सांगितलं, जयसिंगराव बारशिंगे. सावकाश सावकाश बसायतन अंगास गरम असल. दादासाहेब तुम्हाला असं वाटत असेल मी तुम्हाला अंधाऱ्या कोठडीतून बाहेर काढून माणसात आणलं, तस नाही. तुम्हाला अंधाऱ्या कोठडीतून बाहेर काढून मी स्वतःला माणसात आणायचा प्रयत्न करतोय दादासाहेब. दादासाहेब आजपर्यंत मी ज्या काही चुका केल्या त्याचा मला लय पश्चाताप होतोय आणि मी त्याचं प्रायश्चित घ्यायचं ठरवलंय. म्हणून सांगतो दादासाहेब एक डाव तुमच्या लेकराला माफ करा. बरा प्रायश्चित्ताच्या अश्रूंनी सगळी पाप धुतली जातात. तुला तुझी चूक उमगली यात समजा आलं, सुधारण्याचं धैर्य दाखवलंस, आणखीन काय हवंय? अरे त्या अघोरी बाईच्या नादात लागला नसतास तर ही येळच आली नसती. आता मागचं सगळं इसर आणि नव्या आयुष्याला सुरुवात कर. आता तरी त्या बाईचा नाद सोडलायस ना बघ. मालक मालक. अरे काय मालक मालक, पुढे बोल की. ते आलेत. तू दादासाहेबांना काय हवं नको ते बघ. दादासाहेब त्या जरा पाहुणे आले, मी आलो. दादासाहेब तुम्हाला दूध देऊ का? बिस्किट. कोण आपण? रंजना ना तू? ए रंजूच ना तू? हो पण अगं ओळखलं नाहीस मला. अगं मी तेजस्विता. तेजू तेजू बारशिंगे, हे असं काय करतेस? अगं तुझी शाळेतली मैत्रीण तेजू. हा अगं किती दिवसाने दिसतेस. किती मोठी झालीस ग. आणि तू तर इतकी मोठी झालीस की लग्न सुद्धा केलंस आणि बहुतेक एका बाळाची आई सुद्धा आहेस. हो ए पण तू रडतोय का? हो कुरकुर करतोय तो, बरं नाही आहे ना त्याला. अगं मग डॉक्टर कडे ने. कळलं मला, गावातला दवाखाना बंद झालाय आणि आपली शाळा सुद्धा बंद झाली. अगं रंजू हे गाव खूप बकाल आणि गलिच्छ झालंय ग. खूप वाईट वाटत. गावात कुणीतरी माई नावाची बाई आली म्हणे. मला कळलं की हे सगळं तिच्यामुळे होत. खूप भयानक आहे ग ती, म्हणे जादू टोणा करते, अंधश्रद्धा पसरवते. अगं लोकांमध्ये दहशत पसरवली आहे तिने. हे बरोबर आहे ना हे सगळं? खरंय ना हे सगळं? याबाबत मला काही विचारू नकोस तू, मी तुला काही सांगू शकत नाही. मी तुझ्याशी बोलले तर ती मला मारून टाकेल. काय मारून टाकेल ती माई? मी तुला काही सांगू शकणार नाही, तू तुझ्या वडिलांनाच विचार.
रंजू काय गडबड चालली आहे ही? ती माई तिला सगळे तुम्ही इतके घाबरता? असं आहे तर सगळं ते समजा पिक्चर तुमच्या समोर क्लिअर आहे आणि आता त्या कागदपत्रांवर तुम्हाला सह्या हव्या म्हणून तुम्ही दादासाहेबांना तळघरातून बाहेर काढलं. हो मग तुमच्या धाडसाचं कौतुक करायला हवं मिस्टर जयसिंग पारशिंगे. म्हणजे माझ्यासारख्या कडक इन्स्पेक्टरला तुम्ही धडाधडा सांगून मोकळे झालात? तसे ना साहेब, वाघ म्हटलं तरी खाणार, वाघवा म्हटलं तरी खाणार, ते चायला म्हणजे वाघ्याच म्हणतो की मग. अच्छा, म्हणजे काही झालं तरी तुम्ही खाल्ले जाणार याची पूर्ण कल्पना आहे तुम्हाला? मी ज्याच्यासाठी आलो ते सांगायचंच राहिलं. हे वय झालं की असं होतंय बघा. मला एक ग्लास पाणी मिळेल? अरे का नाही, मी स्वतः जाऊन घेईन. स्टॉप. तुला असाच उंदरासारखा खेळवून मगच मटकवणार आहे. स्वस्तात पटवायला बघतोस काय मला? काय लागलं सांगायचं, हाय काय करायची नाही. सांगतो आधी ज्याच्यासाठी आलोय ते सांगतो. हा ताबडतो. हे शेजारच्या गावातील दोन इसम आहेत, बेपत्ता आहेत. हे दोघं तुमच्याच घरी कामाला होते म्हणे. तो जयसिंग काय कमी होता म्हणून त्याच्या या अशा उद्धट मुलीची भर पडली. डोक्याला तापच येत एक एक. त्या जयसिंगचं खरं रूप आता लोकांसमोर आणायलाच हवं. तो माईविषयी सगळ्यांच्या मनात विष कालवतो. आता कुठे लोकांचा विश्वास आपण संपादन केलेला आहे? पुन्हा लोक त्या दहशतीच्या सावटाखालती गेले ना तर त्यांना बाहेर काढणं अशक्य होईल. हो हे मात्र खरं आहे. हो आत्ता कुठे कोंडी फुटून वाट दिसायला सुरुवात झालेली आहे. लोकांना जर सन्मार्गावर ठेवायचं असेल ना तर या जयसिंगला धडा शिकवायलाच हवा. कारण कसं आहे, कालिंदी आणि गाव यांच्या मधला दुवा हा जयसिंगच आहे. त्याला एकदा सरळ केला ना की सगळे प्रश्न आपोआप सुटतील. पण हे करणार कसे? मी सांगते. जयसिंगचं खरं रूप जगासमोर आणायचं असेल तर एका व्यक्तीची मदत आपण मिळवू शकतो. कोण? वेडी सुमी. जयसिंगचं खरं रूप जगासमोर आणायचं असेल तर एका व्यक्तीची मदत आपण मिळवू शकतो. कोण? वेडी सुमी. सुमी? 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 हो, काल ती जीवाच्या आकांताने देवळात पळत आली. माझ्या मागे लपली. खूप घाबरलेली होती ती. तेवढ्यात तिच्या मागून जयसिंग आणि त्याची दोन माणसं आली आणि ते तिला धमकावून नेण्याचा प्रयत्न करत होते. मी म्हटलं त्यांना ती आता देवीच्या दारात आली आहे, तुम्ही तिला नेऊ शकणार नाही. त्याचवेळी दादूभट सुमी काय म्हणत होती माहितीये? काय? तू तुझ्या बायकोला मारलंस ठाऊक आहे मला. अगो बाई, मग पाठोपाठ कालिंदी आली. काय? हो, ती आली
तिनेही मला धमकावलं आणि आव्हानही दिलं. खूप बडबड केली तिने. मीही तिला प्रति आव्हान दिलं. म्हटलं हिम्मत असेल तर न्या तिला. सुमी आता आईला शरण आली आहे. हिम्मत असेल तर हात लावून दाखव हिला. त्याच वेळी अचानक कडकडाट झाला आणि त्याच्या त्या दोन माणसांच्या अंगावर वीज पडली. पण काय झालं कोणास ठाऊक. नंतर सगळेच निघून गेले. ताई अहो इतकी मोठी गोष्ट घडली तरी तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. अहो हे सकाळी आले होते ना देवळात तरी मी तुम्हाला सांगितलं होतं हे असंच काहीतरी घडेल म्हणून. शेवटी ती महामाया आलीच ना तिथे. हो अहो म्हणूनच काळजी वाटत होती आम्हास. मला समजते ते गोदाक्का. तुम्ही माझ्या हक्काची माणसं आहात. हे घर माझं आहे असं मी मानते. याबद्दल शंकाही बाळगू नका. पण अजून त्या देवळातून बाहेर पडण्याचं कौल माझ्या मनाला मिळालेला नाही. कळतंय ना दादू भट. कळतंय. रात्री सुमी माझ्या बरोबरच झोपली. सकाळी मी तिला चहा दिला तेव्हा तिच्या बोलण्याचा अर्थ विचारला. हा ते पाहिले हो मी. पण त्याचा संदर्भ हा असेल असं वाटलं नव्हतं. जरी सुमीला नीट सांगता आलं नाही तरी तिला पक्क माहिती आहे की जयसिंगनंच त्याच्या बायकोला मारले. गोदाक्का त्याच्या बायकोच्या मृत्यूविषयी तुम्हाला काही माहिती आहे का. हो मला वाटतं 3-4 वर्ष झाली असतील. दादासाहेब नाहीसे झाल्यानंतर 1-2 महिन्यातच हे घडलं. सुमी त्यावेळी जयसिंगाच्या वाड्यावर कामाला होती. काय झालं काय झालं कोण ओरडत होतात. तुम्हाला काय सांगू. नित्यानंदाने माझी बायको तुळशी नारबुडं दिवाला व्हायची. आज दिवा लावता लावता तिचा बदर बदर आणि पेड घेतला आणि माझी बायको माझी बायको जळून गेली. परमेश्वरा माझ्या बायकोला नाही वाचवू शकलो मला माफ कर. कसं करू माझी बायको मला परत मिळवून दे देवा. माझी प्रार्थना आहे तुला देवा माझा एवढा आहे. माझी बायको गेली मला याचा अर्थ जयसिंगच सुमीच्या जीवावर उठला असावा. तो आणि त्याची माणसं तिला मारण्याचा प्रयत्न करत असतानाच ती त्यांच्या हातून निष्ठून देवळात आली असत. बरोबर आहे. त्यानं त्याच्या बायकोला मारलं हे सुमीला ठाऊक आहे. हे त्यालाही माहिती आहे. पण याला पुरावा काय. हो ना. आणि वेडीच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवता येणार. केस उभी राहिली तर. पण आपल्याला काहीतरी करायला हवं. एक होऊ शकत. तो नवीन ग्रामसेवक आला ना उमेश तो हा सगळा रिपोर्ट आपल्या अधिकाऱ्यांकडे सबमिट करणार आहे. तेव्हा नक्कीच काहीतरी हालचाल होईल. सरकारी पातळीवर हालचाल झाली
तर नक्कीच उपयोग होईल. पण त्यासाठी सगळे गावकरी आपल्या बाजूने असायला हवेत. त्यांच्या जागृती होणं फार गरजेचं आहे. शिवाय मला वाटतं आता कालिंदीला शांतपणे जाऊन भेटावं. काय? हो, कारण आता जे भांडण उरले ते फक्त तिच्यात आणि माझ्यात. गावातले लोक अजूनही तिला भीतात ही वस्तुस्थिती आहे. उद्या माझं आणि तिचं भांडण विकोपाला गेलं तर गावाचं नुकसान होईल. ती इरेला पेटून काहीही करू शकते. काल तिने मुलांना विषारी फळ खाऊ घातली, उद्या ती आणखी काही करेल. त्यामुळे गावातल्यांच्या जीवाशी खेळूया. मला वाटत आपण प्रत्येक गुन्हेगाराला सुधारण्याची संधी देतोच, पण मला वाटत कालिंदी भयंकर नाही तर कपटी, कारस्थानी आणि धोकादायक आहे. तिच्याकडून सुधारण्याची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, मग ती का नाही बदलणार? शेवटी आपण एक माणूसच आहोत. आपण तिला सांगण्याचा प्रयत्न करू, तिला या गावातना निघून जायला सांगूया. तिने ऐकलं तर ठीकच आहे, नाहीतर मग नाईलाच आहे. म्हणजे माझा अंदाज खरा होता. तुमच्या बायकोचा मृत्यू अपघात नव्हता. कसं आहे ना साहेब, आम्ही समदेपत्ती तुमच्या समोर ओपन केलेले आहेत. पत्ती किमती आहेत, तुम्ही बोली लावू शकता. घडी तरबेज आहे म्हणजे टिकून राहायचं म्हणजे एवढं करायला लागतो. समजा तुमची ही ऑफर मी स्वीकारली नाही तर? भैरवगडच्या बाहेर पाऊल नाही टाकणार तुम्ही गायतोंडे. या गावातील लोक म्हणणार की गायतोंडेची शेवटची बदली होती. अहो गंमत केली बारशिंगे साहेब. पाण्यात राहून मगरीशी वैर धरू नये असं म्हणतात. नाही तेवढं आम्हाला कळत. दोन तुल्यबळ माणसांनी भांडण करण्यापेक्षा मैत्री केलेली बरी नाही का? प्लॅन काय पुढचं? आजच तर मैत्री झाली. जरा निवांत होऊ द्या, थोडा विचार करायला वेळ द्या. ही प्यादी कशी आणि कुठे हलवायची ती? नाही ती काय खेळी खेळायची ती तुम्हीच खेळणार. पण एक ध्यानात ठेवा, ती एवढी सुमी आणि ते ग्रामसेवक काय तिथं उमेश दिसायला फालतू आहे पण लेट डेंजरस आहे. हा तो उमेश मला जरा खटकतोच आहे. कुछ पुराना हिसाब नाही, पण तुम्ही काही काळजी करू नका. त्या उमेशवर माझी नजर आहेच. नाही त्या वेळीने किती जरी बडबड केली तरी स्टेटमेंट द्यायला ती माझ्याकडेच येणार आहे. वेळीच्या बडबडण्याला काय त्यात व्हॅल्यू नाही. तुम्ही बिंदास्त ना, मी आहे ना पाठीशी तुमच्या.